नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली. उद्यापासून इथेनॉल निर्मितीवरची निर्बंध मागे. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणं हा मूर्खपणाचा निर्णय. केंद्र सरकारने हा निर्णय अंशतः मागे घेतलाय, त्याचं स्वागतच. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. केंद्र सरकारने पूर्ण ताकदीने इथेनॉल निर्मितीला परवानगी द्यावी. इथेनॉल निर्मिती धोरणाबाबत केंद्राने धरसोड भूमिका घेऊ नये. समरजित घाटगेंची मागणी. कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर कोसळले. नाशिकच्या येवला बाजार समितीत कांद्याला सरासरी 1500 रुपये दर. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1500 गाडी कांद्यांची आवक. कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले. आज बाजार बंद ठेवण्याचा निर्णय. कांदा निर्यातबंदी विरोधात लासलगावात आमरण उपोषण सुरू. तातडीने दखल न घेतल्यास सोमवारी मोठं आंदोलन करणार राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा. जळगाव जिल्ह्यात अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर हरभरा उपटून फेकून देण्याची वेळ. हतबल झालेल्या शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची मागणी. वाशिममध्ये जय गजानन कृषी बाजाराच्या वजनकाट्यात तफावत. वजनकाट्यात फसवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून वजनकाटे सील. रत्नागिरीच्या मँगो पार्कसाठी 200 एकरचं भूसंपादन. प्रकल्पासाठी एमआयडीसी प्रशिक्षण केंद्र उभारणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. धाराशिव जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला 2,68,00,000 रुपयांचा प्रस्ताव. नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने 1,200 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यात खरीप 2022 हंगामात 1,25,000 शेतकऱ्यांचा विमा नाकारला. पीक विमा न दिल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची 294 कोटी रुपयांच्या रक्कम वसुलीसाठी विमा कंपन्यांना नोटीस. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. हरभरा पिकावर मर रोगाचं संकट ओढावल्याने हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत. वाशिमच्या रिसोड तालुक्यात सोयाबीन कापसासह कडधान्याला योग्य भाव द्या. रयत क्रांती संघटनेची मागणी. 5 दिवसांपासून कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पपईच्या बागेचं नुकसान. पपईची फुलं गळून गेल्याने उत्पादनात घट होणार, शेतकरी चिंतेत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कापसाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत. योग्य दर नसल्याने कापूस घरातच पडून कापसाला भाववाढ देण्याची मागणी. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सादोळा परिसरात अवकाळीने हरभरा पिकाचं मोठं नुकसान. प्रशासनाकडून अद्याप नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे नाही. किसान सभेसह शेतातच ठिय्य आंदोलन. धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा मार्ग मोकळा. 719 गावातील अंतिम पैसेवारी आता 50% कमी आल्याने दुष्काळ उपाययोजना करण्यास मदत होणार. पुण्याच्या खेड तालुक्यात युरिया खताची टंचाई. खताच्या दुकानांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा. युरिया खताचा पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ आमदार नितेश राणेंविरोधात मराठा समाज आक्रमक. येवल्यातील सुरेगाव येथे प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. आंदोलन. भुजबळ राणेंविरोधात घोषणाबाजी. अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखेंचा ताफा अडवला. शेवगावमधील ठाकूर निमगाव परिसरात विखेंचा ताफा अडवत सकल मराठा समाज आक्रमक. नांदेडमध्ये मराठा समाजाने उधळून लावली ठाकरे गटाची बैठक. उद्धव ठाकरे उद्या नांदेडला येत असल्याने शासकीय विश्रामगृहात करण्यात आले होते बैठकीचं आयोजन. नाशिकच्या चांदवडमध्ये ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या योजना रथाला ग्रामस्थांचा विरोध. केंद्र सरकारमुळे कांद्याचे भाव घसरल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त. गोंदियात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा. आमदार भास्कर जाधवांच्या स्वागतासाठी बाईक रॅलीचं आयोजन. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी संघटना काँग्रेसच्या वाटेवर. संघटनेतील अनेक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते काँग्रेस पक्षात सामील होणार. परभणीत ऑल इंडिया ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी संप. या संपामुळे डाक सेवा विस्कळीत. मागण्या मान्य न होईपर्यंत संप सुरू ठेवण्याची आंदोलकांची भूमिका.
गोंदियात मुख्य डाक कार्यालयासमोर डाक सेवकांचा संप, विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, डाक सेवा ठप्प. गोंदियात मागील 10 वर्षांपासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत, नगर परिषदेतील अनुकंपाधारकांचे भर थंडीत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या संपाचा मोठा फटका. जिल्ह्यातील 1176 अंगणवाड्यांना टाळे, तर 40,000 अधिक बालकं शिक्षणापासून वंचित. अमरावतीत राणा दाम्पत्याकडून आयोजित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा वाचनाला प्रारंभ. 16 ते 20 डिसेंबर दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन. अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकाचा कायापालट, प्रवाशांना स्थानकावर प्रसन्न वाटण्यासाठी रंगरंगोटीचं काम. धुळ्यात माजी सैनिकांकडून विजय दिवस साजरा, शहरातील अब्दुल स्मारक चौकात विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. सोलापूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामाला आजपासून होते सुरुवात. सवानी हेरिटेज या संस्थेकडून काम होणार. कोल्हापुरातील कोरोची शिवाजीनगर परिसरातील बोर आणि विहिरींना केमिकल युक्त पाणी, वारंवार तक्रार देऊनही कुणी दखल घेत नसल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात. पुण्याच्या टेमघर धरणातून दुरुस्तीनंतरही पाणी गळती सुरूच. प्रतिबंधक कामं हाती घेतल्यानंतर गळतीच्या प्रमाणात 93% घट. अद्यापही 197 लिटर प्रतिसेकंद धरणातून पाणी गळती. अकोला जिल्ह्यातल्या पाळसोबेढे येथील गावकऱ्यांना नालीतील घाण पाण्याचा पुरवठा, पाईपलाईन फुटल्याने नागरिकांच्या नळांना नाली मिश्रित पाणी. नाशिकमध्ये 4 दिवसांपासून धुडगूस घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. गंगापूर रोडवरील रामेश्वर नगरमध्ये धुडगूस घालणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 28 डिसेंबर पर्यंत मनाई आदेश जारी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात पडसाद उमटण्याच्या शक्यतेवरून धुडगूस जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी. बुलढाण्यात एकाने तोत्या जिल्हाधिकारी बनून रेती माफियांकडून लाखोंची रक्कम उकळली. देऊळगाव राजा तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल. एकट्या धाराशिव जिल्ह्यात डॉक्टर शोध समितीला सापडले 69 बोगस डॉक्टर. सर्वेक्षणात सापडलेले बहुतांश डॉक्टर बंगाली, कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना करत होते रुग्णांवर उपचार. अहमदनगरमधील एमआयडीसी परिसरात पिस्तूल आणि कोयता हातात घेऊन गुंडांचा धुमाकूळ. एमआयडीसी परिसरात एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला. तुळजाभवानी देवीची बोगस वेबसाईट आणि मोबाईल ऍप केल्याप्रकरणी पुजाऱ्यास अटक. मंदिर प्रशासनाची कसली परवानगी न घेता विजय सुनील बोधले नावाच्या व्यक्तीने बनवली होती वेबसाईट. परभणीच्या जिंतूर जालना महामार्गावरील चारठाणा पुलावर ट्रकचा अपघात, या घटनेत 3 जण गंभीर जखमी. सांगलीच्या मिरजेत इमारतीच्या 3 मजल्याची लिफ्ट कोसळून दुर्घटना, एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. रत्नागिरी शहरातील गवळीवाडा इथे घराला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, मात्र घरातील सर्व साहित्य जळून खाक. सिंधुदुर्गच्या खारेपाटण इथे माळरानावर वडवा लागल्याने नैसर्गिक संपत्तीचं नुकसान, वडव्यामुळे आंबा आणि काजूंच्या झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्यात मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी, कारचालकाला अटक. नाशिकच्या पवननगर गोळीबार प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. रेकॉर्डवरील गुन्हेगारानं समोरील व्यक्तींना ठार मारण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची माहिती. परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क मोबाईल समोर ठेवून सामूहिक कॉपी, व्हिडिओ समोर, जबाबदार व्यक्तीवर विद्यापीठ कारवाई करणार. बीडच्या परळीमध्ये व्यापाऱ्याला दुकानात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपींना परळी पोलिसांकडून अटक. सोलापूरच्या भैरवनाथ साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या 3 ट्रॅक्टर चालकांना बेदम मारहाण, कुडुवाडी पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल.